कोणी घर देता का घर? अहो कोणी घर देता का घर? आज दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले माननीय अरविंद केजरीवाल जी दिल्लीमध्ये राहण्यासाठी घर मागत आहेत. हो मित्रांनो, ते 10 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री होते, परंतु आज दिल्लीमध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःच घर नाहीये, त्यांच्याकडे कोणतीही प्रॉपर्टी नाहीये, कोणती गाडी बंगला काहीही नाहीये. आज त्यांनी केंद्र शासनाकडे राहण्यासाठी एक घर मागितलेलं आहे. मित्रांनो, आपल्या गावामध्ये छोटासा साधासा सरपंच असतो ना, सरपंच जेव्हा तो 5 वर्ष सत्तेमध्ये राहतो ना, तर त्याचा एक भला मोठा असा बंगला बनलेला असतो. आमदार, खासदार, मंत्री लोक हे जेव्हा 5 वर्ष सत्तेमध्ये राहतात ना, तर त्यांची भली मोठी अशा हवेली, बंगले, कितीतरी गाड्या आणि गडगंज अशी प्रॉपर्टी ते बनवलेले असतात. गडगंज असा मोठा फार्म हाऊस त्यांचा बनलेला असतो. परंतु अरविंद केजरीवालजी हे 10 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांच्याकडे राहण्यासाठी दिल्लीमध्ये छोटासा एक घर सुद्धा नाहीये. आता त्यांनी केंद्र शासनाकडे एक घर मागितलं आहे राहण्यासाठी, पण दिल्लीच्या जनतेने त्यांना ऑफर केलेला आहे का, अरविंद केजरीवालजी या, तुम्ही आमच्या घरी राहा, आम्ही तुम्हाला राहण्यासाठी आमचं घर देत आहे. हीच अरविंद केजरीवाल यांची कमाई आहे. आज दिल्लीमध्ये राहणारे सर्व नागरिक त्यांना आपल्या घरी बोलवत आहेत, कारण अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या हृदयामध्ये आपलं घर निर्माण केलेलं आहे, त्यांच्या हृदयामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणून दिल्लीमध्ये राहणारे सर्व नागरिक अरविंद केजरीवाल यांना आपल्या घरी बोलवत आहेत, त्यांना बोलत आहेत का, अरविंद केजरीवाल जी आइए हमारे घर पे रुकिए, आप जिंदगी भर हमारे यहाँ पे रुकिए, ये घर आपका ही है, आप तुम्ही या आमच्या घरी येऊन राहा, तुम्हाला पाहिजे तितके दिवस राहा, पाहिजे तर तुम्ही जिंदगीभर राहा, आम्ही तुम्हाला राहण्यासाठी आमचं घर तुम्हाला देत आहोत. हेच अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये आज कमवलेली त्यांची प्रॉपर्टी आहे.